केंद्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी सपना बटुले घेऊन आली आहे या आठवड्यातील चालू घडामोडीतील विशेष बातमीपत्र. तर पाहूया या आठवड्यातील चालू घडामोडीतील विशेष बातमीपत्राची हेडलाईन. श्री राणी सती दादीमा यांच्या प्रगट दिनाच्या औचित्यावर राणी सती दादीमाचा मंगलपाठ संपन्न. विधी महाविद्यालयात तिसऱ्यांदा चोरी, संगणक संच व स्कॅनर लंपास. संत उमाकांत महाराज यांचा सत्संगाचा कार्यक्रम संपन्न. अजिंठा तालुक्यातील दहीगाव येथे शेतकऱ्यांच्या समस्यांवर जागृतीचा MPJ कडून कार्यक्रम संपन्न. विदर्भ मिलास श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ संगीतमय हरिनाम सप्ताहाचे आयोजन. आनंद सागर फाउंडेशन युवकांना देणार सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण. अहले सुन्नत अजमात का दो रोजा इस्तेमा अचलपूर में संपन्न. आणि श्रद्धेय शबरीमाता धाम श्री बालाजी नगर येथे भव्य कवी संमेलन तसेच भजन संध्याचे आयोजन. श्री राणी सती दादीमा यांच्या प्रगट दिनाच्या औचित्यावर ब्राह्मण सभा कॉलनीतील निवासी बहुराणी साडी सेंटरचे संचालक सुरेश अग्रवाल यांच्या निवासस्थानी दादीमा यांचा मंगलपाठ मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. श्री राणी सती दादीमा यांच्या प्रगट दिनाच्या औचित्यावर दादीमा यांचा मंगलपाठ मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी मुन्ना नंदवंशी व भजन मंडळीच्या उपस्थितीत महिलांनी मंगलपाठाचे पठण केले. यावेळी सर्व महिलांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. श्याम गुप्ताचा शानू खान SN News परतवाडा. ये राणी सतीमा झुंझुनवाली धाम झुंझुन राजस्थान. यहाँ पे मंगसी दादी दादी का नवमी का कार्यक्रम बड़े उत्सव से बड़े धूमधाम से मनाया जाता है. पूरे हिंदुस्तान के अंदर दादी का उत्सव मनाया जाता है और आज भी यहाँ घर घर के अंदर मनाया जा रहा है. इसीलिए आज सुरेश सेठ अग्रवाल बहुरानी साड़ी सेंटर इनके घर में बड़ी धूमधाम से दादी की नवमी का आयोजन किया गया है और बड़े सुखद कार्यक्रम होने जा रहे हैं. बड़ा सुपर हो रहा है. इसी प्रकार और भी घर घर के अंदर यहाँ दादी की नवमी का आयोजन चालू है. दादी कलयुग के अवतार है, ये सती है, इसलिए इसका आयोजन बड़े धूमधाम से मनाया जाता है. शहरात ग्रामीण भागात चोरीच्या घटना सतत वाढत आहेत. शहरातील राजा शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात असणाऱ्या विधी महाविद्यालयात तिसऱ्यांदा चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विधी महाविद्यालयातील संगणक कक्षाचा दरवाजा तोडून संगणक संच, स्कॅनर, प्रिंटर चोरीला गेले. यापूर्वी दोनदा महाविद्यालयात चोरीच्या घटना झाल्या असून 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या चोरीची घटना महाविद्यालयात लागलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. चोरट्यांनी सकाळी 3 ते 3:30 दरम्यान या वस्तू चोरी झाल्याचे चित्र दिसून येते. प्राचार्य राजेश कुमार श्रीवास यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी सदर गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास प्रारंभ केला आहे. राहुल बारवेसह शानू खान SN News परतवाडा. पीपल्स वेलफेअर सोसायटी अमरावतीद्वारे संचालित हे YD लॉ कॉलेज आहे. इथे मी इन्चार्ज प्रिन्सिपल आहे RB श्रीवास. आणि आमच्या कॉलेजमध्ये ही जी चोरी झालेली आहे ही तिसऱ्यांदा झालेली आहे. याच्यामध्ये चोरांनी CCTV आपला CCTVमध्ये आलेले आहे. ते सकाळी 3:06 ते 3:30 त्यांनी तो कारभार केला आहे. एकच चोर आहे दिसतोय तो. आणि दुसरा चोर जो आहे तो कदाचित तिकडे असावा. दुसरा तिसरा जे काही असतील ते दिसले नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आमचं कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर हे सगळं नेलेलं आहे. दिनांक 4/4/2017 सुद्धा अशीच चोरी झाली होती आमच्याकडे. त्याच्यामध्ये सुद्धा हे कम्प्युटर, स्कॅनर, प्रिंटर वगैरे गेलेले होते. आणि त्याच्यानंतर परत 24/4 आमच्याकडे चोरी झाली आमच्याच कॉलेजमध्ये. कॉलेजचं दाराचं कुलूप तोडून त्याच्यामध्ये सुद्धा आमचा ओरिएंटचा फॅन वगैरे सगळं हे गेलं होतं. आता तिसरी ही चोरी झालेली आहे 12/11/2017. याच्यामध्ये सुद्धा आमचे जे आम्ही आता सगळं काही ऑनलाईन झालं असल्यामुळे कम्प्युटरशिवाय काही होतच नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने कम्प्युटर वगैरे घ्यावंच लागलं आणि स्कॅनर प्रिंटर वगैरे आवश्यकता झालेली आहे आजची. तर ते कम्प्युटर, स्कॅनर, प्रिंटर वगैरे सगळं आमचं गेलेलं आहे. पोलीस लोक 12/11 जसं आम्ही फोन केला त्यांना, सूचना दिली, तर ते ताबडतोब आले 10-15 मिनिटात आणि त्यांनी सगळी तपासणी वगैरे केली, फोटो वगैरे काढून घेऊन गेले ते. आणि सायंकाळी त्यांच्या डिपार्टमेंटचे श्री मोरे आणि श्री जाधव हे लोक आले आणि त्यांनी आमचं व्हिडिओ फुटेज, आपलं CCTV फुटेजसुद्धा घेऊन गेले ते.
परतवाडा येथे संत उमाकांत महाराज यांच्या सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जय गुरुदेव भक्तांची प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली. परतवाडा येथे संत उमाकांत महाराज यांचा सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सत्संगात साधना शिबिरावर माहिती देण्यात आली. यावेळी संत उमाकांत महाराज यांनी परमसंत बाबा जय गुरुदेव महाराज यांच्या जगात शांती, देशाची व्यवस्था सुधारावी, सगळ्यांनी शाकाहारी बनावे, व्यसनमुक्त, तसेच सत्य, अहिंसा, परोपकार, गौहत्या, पशुपक्षी, मानवहत्या बंद करण्यात यावी यावर आपले विचार अध्यात्मिकातून व्यक्त केले. यावेळी आध्यात्मिक उत्तराधिकारी संत उमाकांत महाराजसह त्यांचे प्रेमी समूह उपस्थित होते. श्याम गुप्तासह अजय लाडोळे, SN न्यूज, परतवाडा. और उसका कौन बना, उसके खराब कौन इकट्ठा हुआ, उसका अंडा बना, अंडा कभी मत खाना. कितना वे डॉक्टर टर टर करता रहे, अंडा मत खाना. ये डॉक्टर जो अंडा खाने वाले हैं, ये वैज्ञानिक जो अंडा खाते हैं, ये सब अज्ञानी हैं, इनको कोई ज्ञान नहीं. कहते तो हैं हवाई जहाज बना लिया, हेलीकॉप्टर बना लिया, लेकिन बगैर पेट्रोल के कोई उठता है? एक नट अगर ढीला हो जाए हवाई जहाज का तो मुंह के बल कहता है. वो भी तो कोई विज्ञान था कि जब लक्ष्मण जी को शक्ति वाण लगा था, हनुमान जी गए थे संजीवनी बूटी लेने के लिए, तो कोई हेलीकॉप्टर या हवाई जहाज पर बैठकर गए थे, उड़ करके गए थे और पूरा पहाड़ उठा करके ले आए थे. कोई ऐसा हवाई जहाज बना कि जो पहाड़ उठा करके ले आवे? ऐसी ऐसी विद्या उस समय पर थी कि सिर से काट देते थे और काटने के बाद फिर जोड़ देते थे. ऐसी ऐसी विद्या उस समय पर थी, ऐसी ऐसी विद्या उस समय पर थी कि छोड़ा उसने क्या छोड़ा? अन्य समय लोग की बाण छोड़ा और मुँह भर गया कुत्ते का. किसका? अन्य द्रोणाचार्य गुरु के कुत्ते का. किसने छोड़ा? वो भीड़ था एकलब, तो उसका आने जो है कि उसको ये ज्ञान था कि उसने फिर छोड़ा और मुँह भर लिया. MPG कडून रंजनगाव तालुक्यातील दहीगाव येथे शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण हवी त्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अंजनगाव तालुक्यातील दहीगाव रेजा येथे MPG कडून शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी त्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्र MPGचे जनरल सेक्रेटरी हुसेन खान, डिस्ट्रिक्ट डॉक्टर अहमद उल्ला खान, तसेच अंजनगावचे अध्यक्ष सोहेब खान, उपाध्यक्ष खालिद सलीम उपस्थित होते. तर MPGचे कार्यकर्ते व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन 10 डिसेंबर रोजी अकोला येथे मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात सर्वांनी आपले सहभाग दर्शवावे असे MPGचे सेक्रेटरी यांनी आवाहन केले. साजिद सौदागर, SN न्यूज, दहीगाव. हुसेन खान, सचिव मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर. आम्ही शेतकऱ्यांचे हितासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कार्य करीत आहोत. सध्या देशात शेतकऱ्यांची हलाकीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि एका शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीसुद्धा येऊ राहिली आणि शासन आणि प्रशासनाची आपत्तीसुद्धा येऊ राहिली. शेतकऱ्यांचे शेतमालाला योग्य भाव मिळून नाही राहिला, त्याला हमीभाव भेटला पाहिजे. कापसाले कमीत कमी 6,000 रुपये हमीभाव भेटला पाहिजे आणि त्याचे सोयाबीनला हमीभाव भेटला पाहिजे. ते सध्या असा होऊन नाही राहिला. तो मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी एक शेतकरी मेळावा घेणार आहोत. आपण या ठिकाणी जे जमलो आहोत ते आपल्या सरकारच्या हितासाठी नाही, आपण आपल्या कास्तकाराच्या हितासाठी जमलेलो आहोत. सरकार आपल्याला जी म्हणजे एक सुविधा देऊ करते ती सुविधा आपल्याला कधीही मिळालेली नाही. आज कर्जाच्या बाबतीत आपला शेतकरी आकंठ बुडालेला आहे आणि त्या कर्जासाठी पीक म्हणजे त्यांनी आपल्याला कर्जमाफी जी दिली आहे ती कर्जमाफी काही पण आतापर्यंत कोणाला मिळाली नाही. मी ज्या गावात उभा आहे त्या गावात
जी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली ती कर्जमाफी फक्त 7 शेतकऱ्यांना मिळाली, त्याच्यावरून आपण विचार करा आपली सरकार आपल्याला कुठं नेत आहे। तेव्हा या संस्थेने जो आपल्यासाठी हा कार्यक्रम राबवला आहे शेतकऱ्यांसाठी, तेव्हा आपण सर्वांनी या संस्थेच्या पाठीमागे उभं राहून आपलं कर्तव्य बजावावं हेच माझे। या बातमीपत्रानंतर घेऊया एक छोटासा ब्रेक, ब्रेकवर जाण्यापूर्वी एक नजर आजच्या हेडलाईनवर। श्री राणी सती दादीमा यांच्या प्रगट दिनाच्या औचित्यावर राणी सती दादीमाचा मंगलपाठ संपन्न। विधी महाविद्यालयात तिसऱ्यांदा चोरी, संगणक संच व स्कॅनर लंपास। संत उमाकांत महाराज यांचा सत्संगाचा कार्यक्रम संपन्न। अजिंठा तालुक्यातील दहीगाव येथे शेतकऱ्यांच्या समस्यांवर जागरूकतेचा MPJ कडून कार्यक्रम संपन्न। विदर्भ मिलास श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ संगीतमय हरिनाम सप्ताहाचे आयोजन। आनंद सागर फाउंडेशन युवकांना देणार सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण। अहले सुन्नत अल जमात का 2 रोजा इज्तिमा अचलपुर में संपन्न। आणि श्रद्धेय शबरी माता धाम श्री बालाजी नगर येथे भव्य कवि संमेलन तसेच भजन संध्याचे आयोजन। परंपरा तोच विश्वास, एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड परतवाडा। ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं SCN च्या बातमीपत्रामध्ये स्वागत आहे। वळियाच्या चालू घडामोडीतील विशेष बातमीपत्राकडे। विदर्भ मिलास 7 दिवसीय श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ संगीतमय हरिपाठ सप्ताह आयोजित करण्यात आले। विदर्भ मिल परतवाडा येथे समस्त विदर्भ मिल नागरिकांच्या वतीने 7 दिवसीय श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ संगीतमय हरिपाठ सप्ताह आयोजित करण्यात आले। या सप्ताहाचे श्रीमद भागवत धनंजय महाराज पाठक यांनी केले। यावेळी समस्त विदर्भ परिसरातील नागरिकांचा या सप्ताहात तसेच महिलांनी श्रीकृष्णाच्या भक्तिमयात आपला सहभाग दर्शविला। राहुल बर्वे, SCN न्यूज परतवाडा। किसी ने सबसे पहले कृष्ण का दर्शन किया है तो वो है सुनंदा, यशोदा की नंद बाबा की बहन सुनंदा। और नंद बाबा तो राह में खड़े थे कब कब होगा, इसलिए सुनंदा पर्दे को इधर करती है तो एक सलोने गोपाल को देखती है। इतने सुंदर रूप को देखने के बाद पहले तो वो दंग हो गई, और जैसी दंग हो गई वो देखती ही रह गई, और कृष्ण ने भी देखा और एक छोटी सी मुस्कान उस सुनंदा की तरफ छोड़ी तो सुनंदा विभोर हो गई और कहने लगी कि कहीं मेरी नजर तुझे ना लग जाए, हे गोपाल कहीं मेरी नजर तुझे ना लग जाए, तो आज अपने शुद्ध भूत को संवारती है और इतना शोर मचाने लगी है, अरे अरे बाबा नंद बाबा, अरे तुम्हारे यहाँ लाला का जन्म भयो है, तुम्हारे यहाँ लाला ने जन्म लियो है, आओ आओ आओ। दौड़ने लगे नंद बाबा, पर नंद बाबा ने कहा, अरे कहाँ कह रही है तू, अरे बाबा तुम्हारे यहाँ आज सलो नीले जन्म लिया है, परतवाडा
भंडारा शहरातील ग्रामीण भागातील अनेक युवक भारतीय सैन्य पोलीस दलात भरती होण्यासाठी मोठ्या प्रमाणात शारीरिक मेहनत घेतात. या युवकांना बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षणातून त्यांना भारतीय सैनिक दलात व पोलीस दलात संधी मिळवून देण्याकरिता सामाजिक उद्देशातून विनोद तट्टे, गजानन मते, मिलिंद तट्टे यांनी एकत्रित येऊन आनंद सागर फाउंडेशन स्थापित करून युवकांना सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण देण्याचा उपक्रम प्रारंभ केला आहे. स्वर्गीय छगन मुंजीलाल कडी कला महाविद्यालयाच्या सभागृहात या फाउंडेशनचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपाद तारे, प्रमोद डेरे, प्रमुख अतिथी प्रमोद भावने, नगरसेवक संजय तट्टे, जितेंद्र रोडे, संजय चौबितकर, हरिश्चंद्र खुजे, प्रशिक्षक प्रमोद वानखडे, सुनील वानखडे, प्राध्यापक सावरकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सर्वप्रथम विनोद तट्टे यांनी प्रास्ताविक या फाउंडेशनचे उद्देश सांगताना ग्रामीण व शहरी भागातील युवकांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अल्प शुल्कावर ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. 16 नोव्हेंबर ते 13 मे दरम्यान या 6 महिन्याच्या दरम्यान हे प्रशिक्षण राहणार असून हे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष श्रीपाद तारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या परिसरात युवकांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासोबत त्यांच्या बौद्धिक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे ग्रंथालय नेहमीसाठी उपलब्ध असेल. यावेळी प्रमोद डेरे, हरिश्चंद्र खुजे, विनोद गुलक्षे, जितेंद्र रोडे, संजय तट्टे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. फाउंडेशनचे पदाधिकारी गजानन तट्टे, गजानन मते, मिलिंद तट्टे, नितीन कुलकर्णी, महेंद्र सोनारे, संजय नागरे आदी मान्यवर व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्याम गुप्तासह अजय लाडोळे, एसएन न्यूज, परतवाडा. अभिनंदन केल्यापेक्षा आभार मानत की त्यांनी अशा प्रकारचं या फाउंडेशनच्या माध्यमातून अशा प्रकारचा प्रकल्प सुरू केलेला आहे. अजलपूर वेलफेअर फाउंडेशन व उत्सव ॲडव्होकेट क्लबच्या वतीने कवी संमेलन तसेच श्री रामकथेचे आयोजन करण्यात आले. अचलपूर वेलफेअर फाउंडेशन तसेच उत्सव ॲडव्होकेट क्लब अचलपूरच्या वतीने शबरीमाता धाम श्री बालाजी नगर येथे भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉक्टर कुमार विश्वास, मुमताज फातिमा, मंजर भोपाली, दिनेश बावरा हे मंचावर उपस्थित होते. या कवी संमेलनानंतर श्री रामकथाचे आयोजन करण्यात आले. या रामकथेचे प्रवक्ता श्री 108 महामंडलेश्वर इंद्रदेवजी महाराज यांची शोभायात्रा काढण्यात आली. तसेच भजन संध्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी भजन सम्राट अनुप जलोटा उपस्थित राहणार आहे. राहुल बारवेसह शानू खान, एसएन न्यूज, परतवाडा. सब लोग सीधे बैठे भगवान के चरणों में चले. सद्गुरुदेवताय नमः. मातृपितृचरणकमलेभ्यो नमः. गौमेधां भारतस्य अमृतपुण्यभूमये नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् पर. खतीब ए शहर डॉक्टर सैयद अब्रार हुसैन की सदारत व काजी ए शहर सैयद गौसुद्दीन की सरपरस्ती में प्रतिवर्ष अनुसार इस वर्ष भी अहले सुन्नत जमात का 22वां दो रोजा सालाना इज्तिमा अहले सुन्नत का अचलपुर के चौधरी मैदान पर आयोजित किया गया. 11 बजे से शाम 5 बजे तक महिलाओं के लिए सुन्नतों भरा इज्तिमा हुआ. इस इज्तिमे में मुंबई से मुगलेगा व आलिमा हजरत ने समाज में फैल रही बुराइयों को इस्लामी शिक्षा के तहत समाप्त करने की ताकीद की. वही इस्लाम में बताए तरीकों पर अमल कर अपनी ज़िंदगी गुजारने की बात की. वैसे ही मुफ्ती यूसुफ रजा कादरी की तकरीर को सुनने के लिए शहर के अलावा बाहर गांव से लोग पहुंचे थे. वही अचलपुर पुलिस थानेदार आधार सिंह सोनो ने PSI मतीन शेख व पुलिस कर्मियों, नगर परिषद के नगराध्यक्ष सुनीता फिस्के, मुख्याधिकारी प्रदीप जगताप, उप मुख्याधिकारी अब्दुल सत्तार, स्वास्थ्य विभाग के उस्मान, महावितरण विभाग के साथ आने वालों के साथ इज्तिमा कमेटी के सदस्यों के साथ सभी रजाकारों का शुक्रिया अदा किया गया.
इज्तिमा गांव में कई दिनी किताबों की दुकानें लगी थी। इन दुकानों से भी लोगों ने खरीदारी की। हजारों लोगों ने इस रूहानी व इरफानी इज्तिमा अहले सुन्नत के किताब से पूरा शहर नूरानी बन गया था। श्याम गुप्ता, एसएन न्यूज़, अचलपुर। शफात का सहरा रहा उस जबीन सादा पे लाखों सलाम विशेष बातमीपत्र। पुन्हा भेटूया रविवारी रात्री 9 वाजता नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत नमस्कार।